ममदापूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, ग्रामपंचायत अध्यक्षा सौ विद्या शिंदे यांचे प्रतिपादन. ममदापूर गावात विविध विकास कामाचे उद्घाटन. ममदापूर येथील सरकारी कन्नड शाळा शौचालय रिपेरी 99,000 रुपये. तसेच जुना ममदापूर KL मधील SC कॉलनी बाहेर जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटार स्वच्छता करण्यासाठी 95,000. यासह ममदापूर येथील 4 जलकुंभ पाईपलाईनसाठी 1,44,756 इतका निधी मंजूर झालेला असून ममदापूर SC ST कॉलनीमधील डॉक्टर आंबेडकर भवनमधील कटडा व चबुतरा निर्माण करण्यासाठी 97,956 इतका सरकारी अनुदान मंजूर झालेला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. तसेच शासकीय निधीच्या माध्यमातून गावामध्ये विविध विकास कामे करण्यात येणार असल्याची माहिती ममदापूर ग्रामपंचायत अध्यक्षा सौ विद्या शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर डॉक्टर आंबेडकर भवन येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री फळ वाढवून विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना विद्या शिंदे म्हणाल्या, एनर्जी अंतर्गत अंगणवाडी केंद्र 2 ते कालीनाथ गोरवाडे घरापर्यंत CC रस्ता निर्मितीसाठी 3.5 लाख रुपयेचा निधी, यासह आवटे किराणा दुकान ते दादा गोरवाडे घरापर्यंत CC रस्ता निर्मितीसाठी 3.5 लाख रुपये निधी मंजूर झालेला असून लवकरच ही कामे पूर्णत्वात येणार असून पिण्याच्या पाण्याचा टँकरसाठी 2,80,000 रुपये उपलब्ध झालेला असून या सर्व कामाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था बोरवेल घालून करण्यात आली. तसेच पाण्याच्या टँकरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. आवश्यक त्या ठिकाणी फेरीवर निधी उपलब्ध होईल तसे करण्यात येत आहे. त्यानंतर सुट्टेक पाण्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी अशी समाज कट्टड निर्माण करण्यात येत आहे. जिने ममदापूर या ठिकाणी बोरवेल व जलकुंभ कनेक्शन देऊन पर्यायी पाण्याची व्यवस्था तसेच पर्यायी पाण्याची व्यवस्था निधी उपलब्ध केला आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून ओढे नाले या ठिकाणी सफाई करण्यात आलेली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या पाठीमागील पाटील गल्ली हा CC रोड सुरू करण्यात येत आहे. तसेच SC समाजासाठी 25% निधीतून प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रोख रक्कम शैक्षणिक मदत म्हणून देऊन त्यामधून राहिलेल्या निधीतून SC समाजासाठी आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. नुकताच निर्माण झालेल्या पूरस्थितीची उत्तमरित्या सोय करून संकटकाळी दिलासा देण्याचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेलं आहे. तसेच तात्काळ पूर आलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाचं सुद्धा काम करण्यात आलेलं आहे. यावेळी अमित शिंदे यांनीही विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांना माहिती देऊन सर्वांच्या सहकार्यातून गावचा विकास करता येणार असल्याचे सांगितले. सरकारी कन्नड शाळेमध्ये शौचालयासाठी 99,000 रुपयेचा जो निधी आहे त्या ठिकाणी रिपेरीसाठी ठेवण्यात आलेला आहे. जुने ममदापूर या ठिकाणी SC ST कॉलनी असलेले मुख्य रस्ते या ठिकाणी स्वच्छता निर्माण करण्यासाठी जलकुंभ दुरुस्तीसाठी 95,000 निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. तसेच थाळी ममदापूर या ठिकाणी 4 जे जलकुंभ आहेत त्यांना नवीन पाईपलाईन आणि बोरवेलसाठी 1,50,000 निधी त्या ठिकाणी ठेवून चाललेला आहे. कसं ममदापूर नवीन ममदापूरमध्ये सिरीवर आणि जलकुंभसाठी 1,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी ठेवून चाललेला आहे. तसेच मनरेगामधून अंगणवाडी निर्मितीसाठी 3.5 लाख अंगणवाडीसमोरील रस्त्यासाठी 3.5 लाख रुपये आणि औके दुकान यांच्यासमोर जो रोड शिशी आहे त्यासाठी 3.5 लाख रुपयाचा निधी मनरेगामधून उपलब्ध करून आले. तर येत्या कालावधी संपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं आपण सर्वजण सहकार्य करूया आणि आपण गावचा त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सो विद्या शिंदे, उपाध्यक्ष गावकर, ग्रामपंचायत सदस्य नीलन पाटील, संजना आवटे, सारिता पाटील, आमचे प्रोड्यूसर प्रकाश धनगर साहेब,
सेक्रेटरी साहेब सर्व कर्मचारी वर्ग या सर्वांचं या ठिकाणी येऊन आल्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि असंच सहकार्य करून गावच्या विकासात सर्वजण एकत्र येऊन काम करूया. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष असो विद्या शिंदे, उपाध्यक्ष गजानन कावडकर, ग्रामपंचायत सदस्य निरंजन पाटील, संजय आवटे, सरिता पाटील, PDO प्रकाश धनगर, अमित शिंदे, धर्मराज कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासन कर्मचारी उपस्थित होते.